जून महिना सुरू झाला रे झाला की शेतकऱ्याच्या पेरणीची गडबड, खतं घ्यायची आहेत, बियाणं खरेदी करायचे आणि लेकराच्या शाळाची गडबड सुरू होते. आबा मला दप्तर पाहिजे, मला कपडे घ्यायचे, शाळेचा गणवेश घ्यायचा आहे, अशा पद्धतीनं त्याचंही चालू होऊन जातं. कदाचित लहानपणीचा एखादा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तळला जात असेल. कधी नव्हं तर एखाद्या वेळेस कपडे घ्यायला ज्या वेळेला बाप घेऊन जायचा ना, त्यावेळेला ते कपडे घेत असताना दुकानदाराला सांगितलं जायचं की वाढत्या अंगाचा द्या. आणि सगळे ढगाळ कपडे, म्हणजे कुठेही फिटिंग नाही, काही नाही, पॅन्ट ढिली, शर्टही ढिला, काय एक दोन वर्ष पुढले वापरायला तो कामाला येईल, आणि वाढत्या अंगाचा घेतला पाहिजे. आणि म्हणून हा शर्ट त्या दुकानातनं काढायला व्हायचं, भले आपल्याला पटो नाही पटो, राग येऊ काही येऊ, परंतु बापाचं ते ऐकावं लागायचं आणि तो वाढत्या अंगाचा शर्ट घालूनच शाळेत जावं लागायचं. म्हणजे कितीतरी वर्षापासनं हे घरात चालत होतं या सगळ्या गोष्टी. म्हणजे आजकाल थोडंसं परिस्थिती बदलली आहे, लेकरू लगेच फेकून देतं, हे मला नाही घालायचं, मला नाही पाहिजे, हे बुटं नको, हे सॉक्सही नको. पण एक काळ असा होता की बापानं सांगितलं म्हणजे फायनल, त्याच्या पलीकडं काहीच नाही. दप्तर घ्यायला पैसे नसले, वायरची पिशवी घ्यायची आणि ती खांद्यावरती घेऊन शाळेत जायचं, बापानं सांगितलं म्हणजे फायनल. बापाच्या पुढे एकही शब्द न जाणारी पिढी एक काळी याच मातीमध्ये होती. परंतु हळूहळू परिस्थिती बदलत जाते, हळूहळू स्वातंत्र्याच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी बदलत चालल्यात आणि बापाला मारणारी पिढी तयार होते. हे कधी व्हायला लागलं, हे कधी सगळ्या गोष्टी झाल्या आजही कळत नाही. म्हणजे तुम्ही ग्रामीण खेडेगावात जरी गेलात तरी बापालासुद्धा मारणारी पोरं आहेत, आणि हे खरं तर शोकांतिकेनं सांगावं लागतं. ही सत्य परिस्थिती आहे. बापाला माथारं म्हणणं, बापाला मारणं, ही या गोष्टी सर्रासपणे आज चालू आहेत. एक काळ होता की बाप बोलला ग बस तर तिथं ग बसावं लागायचं, बापाचा शब्द म्हणजे अंतिम शब्द मानला जायचा. परंतु हळूहळू हे सगळं बदलत चाललं आहे. प्रगतीच्या नावाखाली या सगळ्या गोष्टी आज आम्ही उघड्या डोळ्यानं स्वीकारायला लागलो आहे, परंतु संस्कृतीचे बारा कधी वाजले हा मला कळालंच नाही. भांड गुळा पायी झाड काढत कागळा आभाळा आभाळा.